चला तर आपण काय बघतोय, आपण बघतोय फाउंडेशन कोर्स मध्ये टिश्यू. तर आपण पहिल्या पार्ट पाहिला, आता आपला दुसरा पार्ट बघणार आहे. पण त्याच्यासाठी आपण काय करूया, पहिल्या पार्टची थोडीशी रिव्हिजन करूयात आणि तिथं काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या आपण इथं कव्हर करू. ठीक आहे, तर आपण पाहिलं होतं की आपण टिश्यूला डिवाइड केलं होतं. तर टिश्यूला आपण जे ॲनिमल टिश्यू होतं त्याला आपण डिवाइड केलं होतं इपिथिरियल टिश्यू मध्ये, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, त्यानंतर मसल्स मध्ये आणि न्यूरॉन्स मध्ये. तर आपण क्लासिफिकेशन वगैरे पाहिलं होतं, कशाची जागा कुठे कुठे असतात ते पाहिलं होतं. आणि मसल्स मध्ये आपण स्केलेटल मसल, कार्डियक मसल, स्मूथ मसल ह्यांचा डिफरन्स पाहिला होता. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण स्पेशल टाइप मध्ये ब्लड ब्लड बद्दल जास्त पाहिलं होतं. आणि इपिथिरियल मध्ये आपण सेल्सच्या याच्यावर डिवाइड केलं होतं, स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनर. आणि न्यूरॉन्स मध्ये आपण पाहिलेलं नर्व सेल आणि ग्लायल सेल. ठीक आहे, आपण हे पाहिलं होतं. आता आपण फक्त एकदा त्यांचे फंक्शन्स रिवाइज करूयात आणि त्याच्यानंतर आपण प्लांट टिश्यू बघणार आहे. ठीक आहे, तर इपिथिरियम सेल्स आता आपण सगळ्यांचं एकत्रच बघूयात. मागच्या पार्टमध्ये आपण स्क्वॅमसचं, क्युबॉइडलचं, कॉलमनरचं वेगवेगळं पाहिलेलं कसं कसं होतं फंक्शन. तर स्क्वॅमसचं फंक्शन काय, एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू द हेअर, मेम्ब्रेन आणि प्रोटेक्शन. इथं मी फक्त प्रोटेक्शन लिहिते, पण अजून एक आपण पाहिलं तर लंग्स मध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू द मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आपण क्युबॉइडलचं पाहिलं, काय होतं क्युबॉइडलचं फंक्शन, सिक्रीशन. आणि कॉलमनरचं फंक्शन काय पाहिलेलं आपण, ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे, प्रोटेक्शन, सिक्रेशन, ऍब्झॉर्प्शन इपिथिलियल टिश्यूचं काम आहे. कनेक्टिव्ह टिश्यूचं काम काय, आपण पाहिलं कनेक्टिव्ह टिश्यू जिथे काहीच नाही तिथे काय असणार, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचं काम काय असणार, सपोर्ट करणं. काय आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं काम, सपोर्ट. कनेक्टिव्ह टिश्यू काय करतो, सपोर्ट करतो. त्याच्यानंतर आता ब्लड, ब्लड काय करतो, तो कंडक्शन ऑफ न्यूट्रियंट्स करतो. ठीक आहे, म्हणजे न्यूट्रिशन देणं हे पण कनेक्टिव्ह टिश्यूचं काम आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, म्हणजे न्यूट्रिशन, सप्लाय. आणि अजून आपण काय पाहिलेलं, बोन्स. बोन्स काय देतात, स्ट्रेंथ देतात, स्केलेटलचं आपलं स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. म्हणजे अजून एक असं काय असणार, स्ट्रेंथ. ठीक आहे, सपोर्ट, न्यूट्रिशनल सप्लाय आणि स्ट्रेंथ हे कशाचं काम आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचं काम आहे. मसल्स, मसल्स आपण पाहिलेले, स्केलेटल मसल्स जे आपण परत डिवाइड केले. स्केलेटल मसल्स कसं कशा असतात, व्हॉलंटरी मसल्स, म्हणजे ते आपल्याला कशासाठी हेल्प करतात, मुवमेंट करण्यासाठी हेल्प करतात. कार्डियक मसल्स, कार्डियक मसल्सचं काम काय असतं, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन करणं आणि त्याच्यामुळे काय करणं, ब्लडचं पंपिंग करणं. म्हणजे हार्ट कॉन्ट्रॅक्शन. आणि तसंच जे स्मूथ मसल्स असतात त्यांचं काम काय असणार, आता ते काय, इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ते काय करतात, कोऑर्डिनेशन, मेटाबॉलिझम मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. म्हणजे काय म्हणता येईल, जसं की आपण पाहिलं की जे स्मूथ मसल्स असतात ते पण कशासाठी हेल्प करतात, कॉन्ट्रॅक्शन साठी. जसं की युटेरस, युटेरस मध्ये काय असतात, स्मूथ मसल्स, ते काय करतात, कॉन्ट्रॅक्शन करतात. पण त्याचे कॉन्ट्रॅक्शन आपल्या हातात असतात का, नाही. ठीक आहे, म्हणजे ते इनव्हॉलंटरी फंक्शन आहे. सेम तसंच हार्टचंही, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आपण इन शॉर्ट काय म्हणू शकतो, की मसल्सचं काम काय, कॉन्ट्रॅक्शन. आणि जसे जी आय टी मधले मसल्स, मसल्सचं फंक्शनच काय असतं, कॉन्ट्रॅक्शन करणं. जी आय टी मधले मसल्स काय करतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळं पेरिस्टालसिस. पेरिस्टालसिस म्हणजे काय असतं, जे जी आय टी मधले मसल्स असतात त्यांच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं
जे मुवमेंट होती जीआयटीच्या पाईपची, त्याला काय म्हणतात? पेरिस्टल्सिस, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन करणं, मुवमेंट करणं हे काम आहे मसल्सचं. न्यूरॉन्सचं काम काय आहे? न्यूरॉन्सचं काम काय आहे? कंट्रोल, कंट्रोल देणं, ठीक आहे. आणि प्रोटेक्शन म्हणू शकतो आपण, कारण की लिव अपार्ट, तो वेगळा पार्ट, ठीक आहे. म्हणजे न्यूरॉन्सचं काम काय करत असतं? ते आपल्याला कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतात. कंट्रोल म्हणजे काय करण्यासाठी हेल्प करतात ना, की ते आपल्याला कोऑर्डिनेशन मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. आणि मेन न्यूरॉन्सचं काम काय असतं? बॉडीपासून ब्रेनपर्यंत सगळे सिग्नल्स पोहोचवणं, म्हणजे ते काय करतं? कंडक्शन ऑफ इम्पल्स किंवा कंडक्शन ऑफ सिग्नल. मग न्यूरॉन्सचं काम काय झालं? कंडक्शन ऑफ सिग्नल्स, ठीक आहे, आणि कोऑर्डिनेशन मेंटेन करणं. तर ठीक आहे, हे बेसिक आपण पाहिलेलं मागच्या याच्यामध्ये टिश्यूज बद्दल. आता आपण काय बघणार आहे? आता आपण पुढे जाऊयात, आपण बघणार आहे प्लांट टिश्यू. जसं की आपण बघितलं की आपल्या ॲनिमल्सची रचना वेगळी आहे, प्लांट्सची पण रचना वेगळी आहे, ठीक आहे. मग ॲनिमल्समध्ये आपल्याला काय आहेत? हात पाय आहेत, आपल्याला जी आय टी आहे, आपल्याला कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम आहे, त्यामुळे आपल्याला तिथं वेगळ्या प्रकारचे टिश्यू लागत होते. पण प्लांट्समध्ये, प्लांट्सला पहिली गोष्ट की काय करावं लागतं? खूप जास्त ॲब्झॉर्प्शन करावं लागतं. त्यांच्यामध्ये फंक्शन काय आहे? त्यांना अजून काय करावं लागतं? त्यांना फोटोसिंथेसिस करावं लागतं, म्हणजे फूड बनवावं लागतं. मग प्लांट्सचे फंक्शन हे ॲनिमल्स किंवा ह्युमन्सच्या फंक्शनपेक्षा थोडे वेगळे, म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारच्या टिश्यूची गरज आहे. आपण जर बेसिक कन्सेप्ट बघितली तर आपल्याला एक असं जाणवेल की बेसिक आयडिया टिश्यूजची सेमच आहे, पण नावं वेगळी आहेत, फंक्शन वेगळं आहे, आणि थोडं थोडंसं स्ट्रक्चर पण वेगवेगळं आहे. तर आपण प्लांट्सच्या टिश्यूबद्दल जस्ट बेसिक बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात? आपण बघणार आहे की प्लांट, नक्की प्लांटमध्ये काय, तर प्लांटमध्ये काय असतं? आपल्याला माहितीये की एक सीड असतं. ह्या सीडमधून काय असतं? सीड म्हणजे काय रे? ठीक आहे, आपण असं हे करू, हरभरा. आपण हरभरा भिजायला घालतो, हरभरा भिजायला घातल्यावर काय होतं? त्याला मोड येतो. मोड येतो म्हणजे काय होतं? इथून असं व्हाईट स्ट्रक्चर बाहेर येतो, ठीक आहे. जर आपण त्याला अजून थोडे दिवस तसाच भिजत ठेवला किंवा तो चुकून मातीत पडला तर मग काय होईल? त्याला वरतून पण एक असं स्ट्रक्चर येतं, आणि हळूहळू एकाच, मग आपण ह्या एक जे खालचं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात? रॅडिकल. काय म्हणतात? रॅडिकल. आणि जे वरती स्ट्रक्चर येतं त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात प्ल्युम्युल. काय म्हणतात? प्ल्युम्युल. मग रॅडिकल, मग हे रॅडिकल काय होतं? हे रॅडिकल मातीमध्ये आतमध्ये घुसत 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 जात, आणि हे रॅडिकल पासून काय बनतं? ह्याच्यापासून बनतं, आता कुठली पण बी आपण जर मातीत टाकली तर त्याच्यापासून झाड बनतं. तर ह्या रॅडिकल्स पासून काय येतात? रूट्स, ठीक आहे. ह्या रॅडिकल्स पासून रूट्स बनतात, प्ल्युम्युल पासून स्टेम, किंवा जी जमिनीच्या वरची बॉडी आहे ती सगळी प्ल्युमिल पासून बनते. तर हे झाली की बेसिक कन्सेप्ट की कसं येतं. आता ह्याच्यामध्ये आपण जर ह्या सेक्शनला किंवा ह्या सेक्शनला बघितलं तर काय होणार आहे? तर सेल्स डिवाइड होणार आहेत, आपली वाढ होते. म्हणजे काय होतं? सेल्स डिवाइड होतात, सेल्स ग्रो करतात, त्याच्यामुळे आपले होतं. तर मग सगळ्यात प्लांट्समध्ये एक बेसिक सेल असते आणि ती डिवाइड 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 होत जाते. मग एक पॉइंट आल्यानंतर असं होतं की ही सेल डिवाइड व्हायचं थांबते, ठीक आहे. मग जेव्हा ही सेल डिवाइड व्हायचं थांबते तेव्हा ती एक बेस, एक फंक्शन कॅरी करते आणि तेच फंक्शन पुढे करत जाते. हां, मग याच्याच वर आपलं प्लांट टिश्यू आहे त्याला डिवाइड केलं जातं, ठीक आहे. इथं आपण बेसिक बघितलं काय होतंय ते. तर प्लांट टिश्यू आपण पुढे डिवाइड करतो मेरिस्टमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू मध्ये. नाव बघून अवघड वाटतंय मेरिस्टमॅटिक, पण खूप सिंपल कन्सेप्ट आहे. तर आपण हे कसे शिकणार आहे? मेरिस्टमॅटिक म्हणजे काय? की मेरिस्टमॅटिक म्हणजे डिवायडिंग टिश्यू, ठीक आहे. हा एक ग्रीक वर्ड आहे, त्याचं आपल्याला काही नाही घेणं देणं, पण हे काय म्हणजे काय? डिवायडिंग सेल्स, ठीक आहे. मग मेरिस्टमॅटिक टिश्यू म्हणजे कंटिन्युअसली डिवायडिंग सेल्स. आपल्या प्लांटच्या बॉडीमध्ये काय होत आहे? ज्या सेल्स कंटिन्युअसली डिवाइड 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 होत आहेत, आणि त्या सेल्सचा बंच मिळून जो टिश्यू बनतोय त्याला काय म्हणतात? मेरिस्टमॅटिक टिश्यू, ठीक आहे.
तर हा मेरिस्टमॅटिक टिश्यू आहे, त्याचं काम काय आहे, डिवाइड 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 होणं, म्हणजेच तो काय करणार, ग्रोथ मध्ये हेल्प करणार. ठीक आहे, मग आता हा जो मेरिस्टमॅटिक टिश्यू आहे तो नक्की प्लांटच्या कुठे प्रेझेंट आहे, त्याचं लोकेशन काय आहे प्लांटच्या टिश्यू मध्ये, याच्यावर त्याला परत डिवाइड केलं जातं अपायकल, लॅटरल आणि इंटरकॅलर. आता आपण बघणार आहे, आता हे प्लांट आहे ठीक आहे, तर मग आपण मेरिस्टमॅटिक टिश्यूचे तीन लोकेशन बघितल्या. अपायकल, अपायकल म्हणजे काय, सगळ्यात टॉपला, सगळ्यात वरती, म्हणजे कुठे असणार, स्टेमच्या सगळ्यात वरती, बरोबर. पण मला सांगा, जसं ही स्टेम वरती वरती वाढते तसं हे जे रूट आहे ते खाली खाली वाढत जाणार आहे, म्हणजे इथं पण काय भेटणार आपल्याला, अपायकल मेरिस्टेम. क्लिअर आहे सगळ्यांना, जसं वरती ही वरती वरती वाढत जाणार तिथं काय असणार, अपायकल मेरिस्टेम. तसंच हा जो रूट मुळाचा खालचा भाग आहे तो खाली 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 वाढत जाणार, म्हणजे इथं पण काय असणार, अपायकल मेरिस्टेम असणार. आता दुसरं आपण पाहिलं लॅटरल मेरिस्टेम. मग काय होतं, जेव्हा हे अपायकल मेरिस्टेम वरती 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 जात असतं तेव्हा काय होतं की हे जे मेरिस्टेम आहे ते वरती जाताना काही सेल इथे खालीच राहून जातात, काही सेल काय होतात तिथं खालीच राहून जातात आणि त्यांचं त्यांनाच काय म्हणतात, मग ह्या ज्या राहिलेल्या सेल्स आहेत त्या काय करतात, एकदा झाडाची उंची वाढली, आता आपण बघतो वडाचं झाड लावतो तेव्हा ते त्याची पान एवढीच असते त्याचं खोड, पण जेव्हा ते मोठं होतं त्याचं खोड एवढं मोठं बनतं, म्हणजे त्याची काय होती, आडवी पण ग्रोथ होती, काय होती त्याची, आडवी ग्रोथ, म्हणजेच लॅटरल ग्रोथ. मग लॅटरल ग्रोथ मध्ये हे जे खाली राहिलेले मेरिस्टमॅटिक सेल्स आहेत ते मदत करतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, लॅटरल मेरिस्टेम. ठीक आहे, अपायकल बघितलं, लॅटरल बघितलं, आता लॅटरल मेरिस्टेम काय करतं आपल्याला, लॅटरली म्हणजे जाडी वाढवण्यासाठी हेल्प करतात. पण अजून एक प्रकारचे मेरिस्टेम असतं ते म्हणजे इंटरकॅलरी मेरिस्टेम. हे जे इंटरकॅलरी मेरिस्टेम असतं ते कशामध्ये प्रेझेंट असतं, गवत, जे छोटी छोटी झाड आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये असतं. पण त्यांचं काम काय असतं, जेव्हा झाड छोटं असतं, एखादे काय येतं, एखादा खोडकर मुलगा आला आणि त्याने काय केलं, या झाडाला इथून कापून टाकलं, काय केलं, या झाडाचं हिला इथून हळूच मोडून टाकलं. आता मला सांगा, अपायकल मेरिस्टेम तर वरती आहे आणि लॅटरल मेरिस्टेम तर काय करणार, आडवी ग्रोथ करायला हेल्प करणार आहे. मग आता इथं काहीतरी पाहिजे ना ज्याच्यामुळे ह्याची परत वरती वरती ग्रोथ होईल. मग अशा ठिकाणी म्हणजे बॉडी, प्लांट्सच्या बॉडीमध्ये मध्ये मध्ये असे काही मेरिस्टमॅटिक टिश्यू असतात. मेरिस्टमॅटिक टिश्यू म्हणजे काय, कंटिन्युअसली डिवायडिंग, जे कशासाठी हेल्प करतात, वरती अप्पर ग्रोथ होण्यासाठी हेल्प करतात. मग इथं काय असतात, अशा ठिकाणी असतात इंटरकॅलरी मेरिस्टेम. काय असतात, इंटरकॅलरी मेरिस्टेम, जे काय करतात, जर चुकून किंवा कुठल्या ऍक्सिडेंटमध्ये ह्या झाडाला मधूनच तोडलं गेलं तर त्याचे पुन्हा व्हर्टिकल ग्रोथला हेल्प करण्यासाठी हे इंटरकॅलरी मेरिस्टेम असतं. क्लिअर आहे, आपण तीन प्रकारचे मेरिस्टमॅटिक टिश्यू पाहिले. बेसिक मेरिस्टमॅटिक म्हणजे काय, कंटिन्युअसली डिवायडिंग, त्याच्यामध्ये अपायकल पाहिलं, लॅटरल पाहिलं आणि इंटरकॅलरी पाहिलं. अपायकल टॉपला असणार आणि व्हर्टिकल ग्रोथमध्ये हेल्प करणार, लॅटरल खाली प्लांट्समध्ये असणार जे आडव्या प्रकारचे लॅटरल त्याची जाडी वाढवण्यासाठी मदत करणार, आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम हे पण मध्ये मध्ये असणार, पण झाड मध्येच तुटलं तर त्याला वरती अजून, आता अपायकल मेरिस्टेम तर वरती राहिले पण इथे मध्ये पण काहीतरी पाहिजे जे त्यांना जर इथून चुकून तुटलं तर त्याला वरती हेल्प ग्रोथ करण्यासाठी हेल्प करणार, ते काय असतात, इंटरकॅलरी मेरिस्टेम असतात. क्लिअर आहे, मग आता आपण तीन पाहिले, मेरिस्टमॅटिक टिश्यू, अपायकल, लॅटरल, इंटरकॅलरी. आता मेरिस्टमॅटिक टिश्यू नावातच काय म्हणतंय की कंटिन्युअसली ग्रोईंग आहे, म्हणजे ह्यांचं फंक्शन काय असणार, ग्रोथ, कशासाठी हेल्प करणार आहे, ग्रोथसाठी हेल्प करणार. ठीक आहे, आता हे जे मेरिस्टमॅटिक टिश्यू आहेत डिवाइड होत आहेत, ग्रोथ करत आहेत, ग्रोथ करत आहेत, पण हे जे सेल्स आहेत त्या थकणार, थकणार म्हणजे काय, त्यांची डिवाइड व्हायची कॅपॅसिटी संपणार, आणि मग हे जे कंटिन्युअसली डिवायडिंग सेल्स आहेत ते अशा स्टेजमध्ये येणार की त्यांचं पुढं डिवायडेशन होणार नाही, म्हणजे ते कशामध्ये कन्वर्ट होणार, नॉट डिवायडिंग सेल्स मध्ये कन्वर्ट होणार, कशामध्ये, नॉट डिवायडिंग सेल्स मध्ये.
आणि हे सेल्स जे परत डिवाइड होत नाहीत, ज्यांचं परमनंट तिथंच राहतात, त्याच्या पुढं ते डिवाइड डिवाइड होत नाहीत, त्यांना काय म्हणतात? परमनंट टिश्यू. म्हणजेच आपण प्लांट टिश्यूला बेसिक दोन गोष्टींमध्ये डिवाइड केलं, मेरिस्टमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू म्हणजे काय? नॉट डिवायडिंग किंवा नॉन डिवायडिंग सेल्स. ठीक आहे, मग हे परमनंट टिश्यू आहे, ह्याला आपण परत अजून डिवाइड करतो कशामध्ये? सिम्पल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता सिम्पल परमनंट टिश्यू म्हणजे काय? की हे जे सिम्पल परमनंट टिश्यू असतात त्यांच्यामध्ये एकाच प्रकारच्या सेल्स असतात. काय असतात त्यांच्यामध्ये? एकाच प्रकारच्या सेल्सचा ग्रुप म्हणजे सिम्पल परमनंट टिश्यू. जसं की आता आपण बघणार आहे सिम्पल परमनंट टिश्यूला, परत आपण सेल्स कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याच्यावर आपण त्यांना पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा मध्ये परत एकदा आपण उच्चारू, पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. हे कशावर डिवाइड करतो आपण? यांचं वेगवेगळं फंक्शन असतं. म्हणजे पॅरेनकायमाच्या सेल्सचं फंक्शन वेगळं असतं, कोलेनकायमाच्या सेल्सचं फंक्शन वेगळं असतं, स्क्लेरेनकायमाच्या सेल्सचं फंक्शन वेगळं असतं. त्याच्यावर आपण त्यांना तीन प्रकारच्या टिश्यूमध्ये डिवाइड करतो. मग सिम्पल टिश्यूंना आपण डिवाइड केलं पॅरेनकायमल सिम्पल टिश्यू, कोलेनकायमल सिम्पल टिश्यू आणि स्क्लेरेनकायमल सिम्पल टिश्यू. आणि सिम्पल टिश्यू म्हणजे काय? की वन टाइप ऑफ सेल्स. याच्यामध्ये काय असतात? वन टाइप ऑफ सेल्स असतात. ठीक आहे, मग आता बेसिकली मी फक्त यांचं फंक्शन सांगणार आहे. तुम्ही जेव्हा 11वी 12वी मध्ये जाल तेव्हा त्याचं डिटेल स्ट्रक्चर पण असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं डिटेल स्ट्रक्चर सांगितलं जाईल, त्यांचे वेगवेगळे लोकेशन्स आणि फंक्शन्स पण सांगितले जातील. पॅरेनकायमाचं फंक्शन असतं फोटोसिंथे. आता पॅरेनकायमा, पॅरेनकायमा म्हणजे काय? मेन इपिथेलियम, मेन सेल. मग आता मेन सेल्स, आता मला सांगा प्लांट्सचं काम काय असतं? फूड प्रोडक्शन करणं. मग आता मेन सेल्स काय काम करणार? फूड प्रोड्यूस करणार. प्लांट्स मध्ये फूड प्रोड्यूस करणं म्हणजे काय? फोटोसिंथेसिस. म्हणजे पॅरेनकायमाचं काम काय असणार? फोटोसिंथेसिस. ठीक आहे, त्याच्यासोबतच ते स्टोरेज मध्ये हेल्प करतं आणि ते कॉम्प्लेक्स टिश्यूचा पण थोडा थोडा पार्ट असतं. ठीक आहे, पॅरेनकायमाचं काम काय? फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यू. आता कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, कोलेनकायमा. तर मग कोलेनकायमाचं काम काय असतं? स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं किंवा रफनेस ऑफ स्ट्रक्चरला, स्ट्रक्चरला रफनेस देणं, सपोर्ट देणं. ठीक आहे, स्क्लेरेनकायमा, स्क्लेरेनकायमाचं काम काय असतं? सेम स्ट्रेंथ. स्क्लेरेनकायमापासून आपण काय एक लक्षात ठेवू शकतो? फायबर्स. काय? फायबर्स. जे फायबर्स असतात ते काय असतात? स्क्लेरेनकायमा. म्हणजे फायबर्स मध्ये स्क्लेरेनकायमा टाईपच्या सेल्स असतात. ठीक आहे, कोलेनकायमाचं काय आपण बोललो? स्टोरेज फंक्शन असतं किंवा स्ट्रेंथच प्रोव्हाइड करणं. आणि पॅरेनकायमा, मग पॅरेनकायमा आपल्याला कुठे दिसणार? लीफ मध्ये दिसणार. कारण लीफ मध्ये काय होत आहे? फोटोसिंथेसिसचं फंक्शन होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कशा टाईपच्या सेल्स असणार? पॅरेनकायमा टाईपच्या सेल्स असणार. मग आपण परमनंट टिश्यू मध्ये पहिल्यांदा काय पाहिलं? सिम्पल परमनंट टिश्यू. याच्यामध्ये म्हणजेच वन टाईप ऑफ सेल्स, ग्रुप ऑफ वन टाईप ऑफ सेल्स इज सिम्पल परमनंट टिश्यू. अजून आपण काय म्हणू शकतो? आता परमनंट म्हणजे नॉट डिवायडिंग, सिम्पल म्हणजे वन टाईप ऑफ सेल्स. वन टाईप ऑफ सेल्स विच आर नॉट डिवायडिंग, ग्रुप ऑफ वन टाईप ऑफ सेल्स विच इज नॉट डिवायडिंग इज सिम्पल परमनंट टिश्यू. क्लिअर? आणि त्याच्यामध्ये परत हे कुठल्या टाईपच्या सेल्स आहेत त्याच्यावर पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा असे टाईप्स आहेत. आता कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये काय आहे? झायलेम आहे आणि फ्लोएम आहे. काय काय आहे? झायलेम आणि फ्लोएम. तर आता आपण बघणार आहे. ठीक आहे, आता झायलेम, झायलेमचं काम काय असतं? वॉटर कंडक्शन. झायलेमचं काम काय असतं? वॉटर कंडक्शन. आणि फ्लोएमचं काम काय असतं? फूड कंडक्शन. ठीक आहे, तर आपण फक्त इथं बेसिक नावं बघणार आहे की आपण ह्यांना काय बोललो आपण? कॉम्प्लेक्स बोलतोय. काय बोलतोय? कॉम्प्लेक्स परमनंट कनेक्टिव्ह टिश्यू. सिम्पल म्हणजे काय? वन टाईप ऑफ सेल्स. मग कॉम्प्लेक्स म्हणजे काय? मेनी किंवा डिफरंट टाईप ऑफ सेल्स, ग्रुप ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स परफॉर्मिंग सेम फंक्शन विच आर नॉट डिवायडिंग. नॉट डिवायडिंग का? कारण ह्या काय? परमनंट आहेत.
ठीक आहे. मग ग्रुप ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स विच आर नॉट डिवायडिंग अँड परफॉर्मिंग अ सेम टाईप ऑफ फंक्शन. जसं की आपण बघितलं झायलममध्ये सेल्स असतात चार प्रकारच्या, फ्लोएममध्ये पण सेल्स असतात चार प्रकारच्या, आणि झायलमच्या सेल्सचं काम काय, झायलम टिश्यूचं काम काय, वॉटर कंडक्शन, जे कुठून होणार, इथे रूट्स आहेत, वरच्या साईडला स्टेम आहे, म्हणजे रूट पासून काय होतं, वॉटर ऍब्झॉर्ब होतं आणि वरच्या साईडला जातं, बरोबर. तुम्ही बघाल की फूड कंडक्शन जे आहे, आता आपल्याला काय वाटतं की हां लीफमध्ये बनणार आणि त्याच्यानंतर ते खालच्या साईडला येणार, बरोबर. पण जे फ्लोएम असतं ते काय करतं, बाय डायरेक्शनल फ्लो करतं, की लीव पासून ते खाली स्टोरेज करायला आणतं. पण जेव्हा जेव्हा बॉडीला, म्हणजे प्लांटच्या बॉडीला गरज असते फूडची, तेव्हा ते जिथं स्टोरेज केलंय तिथून वरती परत प्रोव्हाइड पण करतं. त्यामुळे फ्लोएममध्ये काय असतं, बाय डायरेक्शनल मुवमेंट असते, आणि झायलममध्ये काय असते, युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल फ्लो वॉटर कंडक्शन झायलम, बाय डायरेक्शनल फ्लो फूड कंडक्शन फ्लोएम. आता झायलममध्ये काय सेल्स असतात, आपण फक्त नाव बघणार आहे, झायलम पॅरेन्कायमा मेन, जे मेन वॉटर कंडक्शन करतात ते काय असतात, वेझल्स. वेझल्स अजून काय असतात, ट्रॅकिड्स. ट्रॅकिड्स आणि वेझल्स ह्यांचं मेन काम काय असतं, वॉटर कंडक्शन करणं असतं. झायलम पॅरेन्कायमा, आपण बोललेलो कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये पण काय पॅरेन्कायमा दिसतं आपल्याला, झायलम पॅरेन्कायमा, वेसल्स, ट्रॅकिड्स आणि झायलम फायबर्स, ह्या चार प्रकारच्या सेल्स ज्या नॉन डिवायडिंग आहेत त्या एकत्र येऊन वॉटर कंडक्शनचं काम करतात आणि त्यांना काय म्हणतात, झायलम टिश्यू म्हणतात. जसं आपण झायलम मध्ये पाहिलं काय असतं, झायलम पॅरेन्कायमा, वेसल्स, ट्रॅकिड्स आणि झायलम फायबर्स, तसंच फ्लोएममध्ये काय असतं, फ्लोएममध्ये असतं फ्लोएम पॅरेन्कायमा, फ्लोएम फायबर्स, अजून काय असतं, सीव्ह ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल्स. ठीक आहे, फ्लोएम मध्ये काय काय असतात, चार प्रकारच्या सेल्स, फ्लोएम पॅरेन्कायमा, फ्लोएम फायबर्स, सीव ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल्स. तर अशा प्रकारे आपण काय केलं, प्लांट टिश्यू पूर्णपणे पाहिलं. प्लांट टिश्यू मध्ये काय, मेरिस्टमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. मेरिस्टमॅटिक टिश्यू कंटिन्युअसली डिवायडिंग, अपायकल, लॅटरल आणि इंटरकॅलरी. परमनंट टिश्यू नॉट डिवायडिंग, सिंपल टाईप आणि कॉम्प्लेक्स टाईप. सिंपल टाईप म्हणजे काय, वन टाईप ऑफ सेल्स, त्याच्यामध्ये पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स परफॉर्मिंग सेम फंक्शन, त्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम. झायलेम वॉटर कंडक्शन, फ्लोएम फूड कंडक्शन. तर असा आपला टिश्यूचा चॅप्टर संपलेला आहे. त्याच्यामध्ये ॲनिमल टिश्यू आणि प्लांट टिश्यू पाहिले आपण. हा खूप बेसिक चॅप्टर आहे, आणि याच्यापासून जर आपली इथली कन्सेप्ट बिल्डअप झाली तर इथून पुढे आपल्याला, म्हणजे पुढच्या ज्या सिस्टीम आहेत, पुढचे जे आपण वेगवेगळे फिजिओलॉजी शिकतो प्रत्येकाची, ते शिकायला सोपं पडतं. त्यामुळं आणि खूप सिम्पल चॅप्टर आहे, तुम्ही बुकमधून वाचा, ह्याच्या आधी पण आपण केलंच आहे नववी दहावीमध्ये. तर मग हा एकदा तुम्ही व्यवस्थित रिवाईज केलं, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतली, तर हा खूप इझी चॅप्टर आहे आणि खूप बेसिक चॅप्टर आहे. याच्यापासून खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या पुढच्या क्लिअर होणार आहेत. मग व्यवस्थित अभ्यास करा. आणि एक शेवटी जाताना मला फक्त एक असा कोट सांगू वाटतंय की एखादा दगड जर 100 ठोक्याला तुटत असेल तर पहिले त्याचे 99 पडलेले ठोके पण तेवढ्याच मजबूतीने पडणं गरजेचं असतं. कारण की हेच 99 ठोके असतात ज्याच्यामध्ये तो दगड आतून पूर्ण ठिसूळ झालेला असतो, त्याच्यामुळं 100 ठोक्याला तो दगड तुटलेला असतो. आपल्याला परीक्षेला पण, कोणतीही परीक्षा असतो, असंच पाहायचं आहे की आपण आपले प्रयत्न 100% द्यायचे, 100% तेवढ्याच आपल्याला जिद्दीने प्रयत्न करायचे आणि यश मिळवायचे. सगळ्यांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.